आज तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात चेक अँड बॅलन्सेस ची व्यवस्था या लोकशाहीमध्ये उभी केली आहे आमची जी संसद आहे ही संसद ही एक प्रकारे आमच्या एक्झिक्युटिव्हवर अंकुश ठेवण्याकरता तयार केलेली व्यवस्था आहे आमच्यापैकी अनेकांना वाटतं की एक्झिक्युटिव्ह म्हणजे आमचे आय एस अधिकारी नाही आपल्या संविधानानं मंत्री आणि मंत्रिमंडळाला एक्झिक्युटिव्हचा दर्जा दिला आणि तो जो मंत्रिमंडळ आहे तो जो एक्झिक्युटिव्ह आहे इज अकाउंटेबल टू पार्लमेंट तो लोकशाहीला अकाउंटेबल लो, लोक आहे लोक आपल्या संसदेला अकाउंटेबल आहे आणि म्हणून आपल्या लोकशाहीमध्ये अधिकार आहेत पण सगळ्या अधिकारावर एक अंकुश आहे आपण आता इथे प्रश्न काल करणार आहोत प्रश्न काल म्हणजे काय प्रश्न काल म्हणजे आमचा जो एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला ही संसद प्रश्न विचारणार आहे की या निर्णयातली चूक काय आहे याला तुम्ही उत्तर द्यायत आम्हाला उत्तर द्या आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत आणि तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर जर चुकलं तर त्या चुकीच्या उत्तराकरता त्याच्यावर हक्कभंग देखील आणता येतो म्हणजे संसदेमध्ये खरं उत्तर द्यावं लागतं एक प्रकारे अंकुश या संपूर्ण राज्यव्यवस्थेवर या संसदेचा अंकुश आपण या व्यवस्थेच्या माध्यमातून ठेवत असतो आज आपण बघतो की देशाचं बजेट होतं देशाच्या बजेटमध्ये एकही नवा पैसा जो आपल्या देशाच्या व्यवस्थेला खर्च करायचा असतो त्या प्रत्येक नव्या पैशाचं सँक्शन हे संसदेच्या माध्यमातून घ्यावं लागतं सरकारला वाटलं तसा पैसा खर्च करता येत नाही यातली प्रत्येक बाब जी आहे ग्रँडच्या रुपानं डिमांडच्या रूपानं त्या मंत्र्याला मांडावी लागते की मला दहा रुपये या गोष्टीकरता खर्च करायचे ते संसदेसमोर मांडावं लागतं त्याच्यावर चर्चा होते आणि संसद सदस्यांना अधिकार असतो की हे सांगायचा की आम्ही कपात सूचना आणतोय आणि तुमचे दहा रुपये का कमी केले जाऊ नये या संदर्भात तुम्ही उत्तर द्या आणि त्याची सॅटिस्फॅक्टरी उत्तर त्यांना द्यावी लागतात त्यानंतरच बजेटची ग्रांट मंजूर होते त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करावं लागतं त्यानंतर एक नया पैसा खर्च करता येतो म्हणजे एकूणच संसदेचा संपूर्ण व्यवस्थेवर अंकुश आहे पण त्याच वेळी एकदा संसदेनं बजेट मंजूर केल्यानंतर मग मात्र हा जो एक्झिक्युटिव्ह आहे हा जो काही आमचा मंत्री आहे किंवा आमचे जे प्रधानमंत्री आहेत यांना मग वर्षभरा करता व्यवस्था चालवण्याचे सगळे अधिकार मिळतात त्याच्यामध्ये संसद कायद्याच्या व्यतिरिक्त कुठलाही इंटरफिअरन्स करू शकत नाही म्हणजे दोघांचे जे काही त्या ठिकाणी अधिकार आहेत या अधिकारांना एक प्रकारे डिस्टिंक्टही केलेला आहे पण चेक अँड बॅलन्सेसची व्यवस्था देखील केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या या डेमोक्रेटिक व्यवस्थेमुळेच आपला देश फार वेगानं पुढे जातो आहे